नमस्कार, देवमाझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर परमपूज्य श्री पप्पाजी पुराणिक आहेत. नमस्कार नमस्कार. पप्पाजी, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तुमचे गुरु कोण आणि तुमच्या गुरुतत्वाबद्दल थोडं आम्हाला सांगा. गुरु म्हणाल, माझे गुरु तसं जालनापूरकर महाराज, बाबा महाराज जालनापूरकर, हे मेघश्याम जालनापूरकर हे त्यांचं नाव. शाळेमध्ये शिक्षक होते, हायस्कूलला टीचर, प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर्ड झालेले. पण मला मूळ गुरु जे म्हणतो आपण, आत्मगुरु, परमात्मा गुरु असे गुरुचे हे आहेत. परमात्मा गुरु म्हणून शंकर महाराज, त्याचं पहिलं माझे शंकर महाराजांची परमात्मा गुरुची प्रथम भेट कशी झाली त्याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करून सांगतो. की मला जेव्हा मूल झालं की तिसऱ्या दिवशी जात होतं, तेव्हा मी बँकेमध्ये नोकरीला होतो मॅनेजर म्हणून. तेव्हा माझ्याकडे कॅशियर होता इनामदार म्हणून. तिसरं मूल गेलं त्यावेळेस ते इनामदार मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब, तुम्ही एक गुरुचरित्र पारायण करा, म्हणजे तुमचं मूल मरणार नाही अशी मला खात्री देतो. म्हणून मी त्यांनी गुरुचरित्र आणून दिलं. त्या गुरुचरित्राचं पारायण केलं. 5 पारायण झाल्यानंतर मला मुलगी झाली. ती मुलगी मग तिला काही झालं नाही. ह्याच्यावरून मग गुरुचरित्रावर जाम विश्वास झाला आणि ते बघून मी पारायण चालूच ठेवलं. 11 पारायण झाल्यावर मुलगा झाला म्हणून पारायण चालूच ठेवल्यावर सतत पारायण करायला लागलो. 21 पारायण झाल्यावर साक्षात दत्तगुरुच पाठीच्या वेळेस स्वप्न चालू, त्यांनी सांगितलं की तो धनकुडीला जाण त्या म्हाताऱ्याला भेट म्हणून. मी म्हटलं, तुम्ही असताना दत्तगुरूसारखा गुरु भेटल्यावर कुठल्या म्हाताऱ्याला भेटून काय करायचं? नाही म्हणे, ते जाते आणि मी एकच आहे, आमच्यात कुठलंही हे नाही. हे गुरुतत्व मूळ तिथूनच सुरू झालं आणि ते अनुभवाला आला. मग धनकुडीला गेलो, धनकुडीला गेलो बरोबर 12 वाजताच्या आरतीला मी तिथे गेलो होतो. आणि आज गेलो तर महाराजांच्या ठिकाणी मला दत्तमूर्ती दिसायला लागली. त्यांचं दर्शन केलं, बाहेर आलो त्याच्या विहिरीच्या जवळ त्या झाडाखाली शंकर महाराज बसलेले होते आणि त्यांनी बोलवून घेतलं, अरे इकडे ये. म्हणे, मी आणि दत्तगुरु काही वेगळं नाही, आम्ही एकच आहे. आणि म्हणे, दर गुरुवारी इथे येत जा. म्हणलं, दर गुरुवारी जमणार नाही, दुपारी 12 वेळ म्हणजे बँकेच्या कामकाजाची वेळ आहे, मला जमणार नाही. मग म्हणले, संध्याकाळी येत जा 6:30. ही गोष्ट साधारण 1975 साली झालेलं. आणि तिथून मग दर गुरुवारी जायला लागलो. मग पुढच्या दर गुरुवारी मला महाराज त्या झाडाखाली बसलेले भेटायचे. आज दत्त महाराजांचं दर्शन करायचं, बाहेर येऊन महाराजांचं दर्शन करायचं. मग म्हणलं, तुम्हीच आता गुरु मला गुरुमंत्र द्या की नाही. म्हणे, गुरु ठरलेला असतो आणि तेच गुरुमंत्र तुला देते. नाही म्हणलं, तुम्हीच द्या. नाही म्हणे, मी नाही देत तुला. असं बरेच दिवस झाल्यानंतर माझ्या गुरुचरित्र पारायण चालूच होते. साधारण 220 पारायण झाली तेव्हा मला शंकर महाराजांनी स्वप्नात येऊन गुरुमंत्र दिला आणि तो गुरुमंत्राचा जप चालू ठेवला. ते मला जप करत असताना मग असं वाटायचं की आपल्याला प्रत्यक्ष गुरु कधी भेटावा. मग आणि हे समाजस्थ झालेले गुरु आणि आपल्याला प्रत्यक्ष भेटलेले गुरु, प्रत्यक्ष कानमंत्र काय देत आहेत ह्याचं महत्त्वाचं होतं. आणि शंकर महाराजांनी स्वप्नात दिलेला गुरुमंत्र मला अगदी अंगात शाल वगैरे घालून कानामध्ये गुरुमंत्र सांगितला वगैरे, हा अनुभव फार छान होता आणि तो आनंदच होतो. पण मला प्रत्यक्ष गुरुने येऊन असंच मला गुरुमंत्र द्यावा अशी एक अपेक्षा होती. ज्यावेळेस 220 पारायण झाली त्यावेळेस आमच्या कुळाचे गुरु म्हणून जालनापूरकर महाराजांचे जालनापूरकर महाराज हे आमचे कुलगुरु, यशवंत महाराज जालनापूरकर यांनी आमच्या आजोबांना गुरुमंत्र दिला होता. यशवंत महाराज जालनापूरकरांनीच माझ्या वडिलांना गुरुमंत्र दिला होता. पण आई वडील लहानपणीच वारले होते. त्याच्यानंतर आमचा त्या गुरुघराण्याशी तसा काही संपर्क राहिला नव्हता. पण नंतर बारशीला गेल्यानंतर माझ्या मिसेसनी, माझ्या मुलांनी आणि मुलीनी तिघांनी गुरुमंत्र त्यांच्याकडनं घेतला. तो गुरुमंत्र घेतला आमच्या भावानी घेतला होता. माझ्या भावाच्या मिसेसनी गुरुमंत्र जालनापूरकर महाराजांचा घेतला. तिथे सगळे मला म्हणत होते की तुम्ही घ्या की. म्हटलं, नाही, मला शंकर महाराजांनी सांगितलं की गुरु तुला मी भेटेल आणि तो गुरुमंत्र तुला देईल. जोपर्यंत त्यांनी गुरुमंत्र पाठवत नाही गुरुला, तोपर्यंत मी काही गुरुमंत्र घेणार नाही. आणि मला जो शंकर महाराजांनी दिलेला गुरुमंत्र तोच देणारा गुरु पाहिजे, की जो महाराजांचं कर्तव्य वगैरे.
असं म्हणून मी त्यावेळेस गुरुमध्ये घेतले नाही. नंतर पुढे ते गुरु मिसेसचे गुरु म्हणून आणि भावाचे गुरु म्हणून इथे आले होते. त्यावेळेस मी आपला बाजूला बसलो होतो की या सगळ्यांचे गुरु आहेत, आपला काही संबंध आहे या गुरुशी? पण त्या गुरुशीच खरा संबंध होता की जे मला भेटायला महाराजांनी पाठवलं. सगळे गुरुमंत्र वगैरे झाल्यानंतर शंकर महाराजांच्याकडे पाहिलं, त्या फोटोकडेच पाहिलं, महाराजांच्या फोटोकडे पाहिलं. तर महाराजांच्या फोटोकडे पाहून मी महाराज जालनापूरकर महाराजांच्याकडे पाहिलं तर ते मला प्रत्यक्ष शंकर महाराजच दिसू लागले. मला म्हणले चल तिला गुरुमंत्र पाहिजे, शंकर महाराजांचा आदेश आहे, तिला गुरुमंत्र देऊन टाकतो. मग मला घेतलं आणि मला स्वप्नाची शाल शंकर महाराजांनी घालून गुरुमंत्र दिलं होतं तीच शाल त्यांनी माझ्या अंगावर टाकली आणि मला म्हणले घ्या आता गुरुमंत्र. आणि मला जो शंकर महाराजांनी गुरुमंत्र दिला होता 20 वर्षापूर्वी तोच गुरुमंत्र मला जालनापूरकर महाराजांनी सांगितला. आणि मग त्या मंत्राचा जप मी चालू ठेवला. मग प्रत्यक्ष गुरु भेटला आणि हे गुरु तर आहेतच, म्हणजे माझे जन्मजन्मीचे जे गुरु आहेत ते शंकर महाराज आहेत. पण हे जन्मजन्मीचे गुरु पण जालनापूरकर महाराज, आपला गुरु कधी भेटलंच नाही. आपला गुरु हा गुरुच असतो कायम, तोच गुरु. आपण किती जन्म घेतले की तो गुरु आपल्याला कायम भेटतो आणि देतोच, आणि ती भेट घडवण्याचं काम मात्र शंकर महाराज करतात. आता तो गुरु मला भेटले आणि गुरु भेटल्यानंतर जे सुरू झालं शंकर महाराजांची सेवा आणि आमच्या गुरूंची सेवा, त्याच्यातून खूप अनुभव घेतले, खूप प्रचिती येत घेतली. आणि माणसाला गुरु हा पाहिजेच, विना गुरु तुम्ही काही जीवन जगला त्याला काहीच अर्थ राहत नाही. जीवन जगायचं ते गुरुनी जगव, त्याचा अनुभव सांग. माझी मिसेस जालनापूरकर महाराजांची अतिशय मनापासून सेवा करणारी आणि खरी शिष्य होती. तिने जेव्हा असं मृत्यू पाहिजे म्हणून मागितलं, म्हटलं मला मागून का उपयोग आहे, तुझ्या महाराजांना सांगून माग. मग तिने आली म्हणले लावा बरं बाबांना, शंकर महाराजांना चहा द्या, सिगरेट लावा, मी मागते जाता. तर म्हणे पण तुम्हीच सांगा की मला पाहिजे. म्हणलं महाराजांच्याकडे वकील चालत नाही, ज्याला पाहिजे त्याने आपलं मागणं महाराजांच्याकडे मांडावं, द्यायचं ना द्यायचं महाराज निर्णय करतील. कोणाच्या वकिलीमध्ये चालत नाही, कोणी आर्ग्युमेंट केलेलं त्यांना ऐकावं लागत, ऐकणारे नाहीत आमचे बाबा. म्हणून तिला म्हणलं तूच मागून घे. तिनं मागितलं की मला तडफडत मरण नको, किंवा डॉक्टरकडे गेले दवाखान्यात गेले असं मरण नको आहे. आणि मग 24 तासाच्या आत असं भीष्म द्वादशी होती, प्रदेश होता, उत्तरायण म्हणत होतं, पुष्य नक्षत्र असे हे शुभ मुहूर्तावर पाहिलं. आणि अशा मुहूर्तावर बोलत बोलत मला जेवायला वाढता वाढताच तिने ध्येय ठेवला, जय श्री श्रीराम म्हटले आणि तिथं ध्येय ठेवला. असं मरण शुभ मरण ह्या गुरुकृपेमुळे मिळते. माणसाला जन्म मिळतो तोही आपल्या पूर्वकर्मानुसार शुभ मुहूर्त आहे, कुठल्या मुहूर्तावर जन्मला, कुठल्या नक्षत्रावर जन्मला, तसंच मृत्यू पण कुठल्या नक्षत्रावर आला हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काळ आहे तेवढंच जीवन आपलं, ते जीवन आपण कशाप्रकारे व्यतीत करतो आहे ह्याला फार महत्त्व आहे. आपण 12-12 तास नोकऱ्या करतो आहे आणि जीवन व्यतीत करतो आहे. 12 तास तिकडे नोकरी करायला हरकत नाही, पण कमीत कमी 4 तास तरी तुम्ही गुरुसेवेमध्ये घाला. असं या गुरुपौर्णिमेच्या निमित्त माझ्या सगळ्या लोकांना अशी विनंती आहे की तुम्ही गुरुसेवा करण्यातच आपला वेळ जास्तीत जास्त व्यतीत केला तर निश्चितच आपल्याला पुढचं जे आहे मृत्यूनंतर काय हे कोणीच बघितलेलं नाही. पण आपण गरुड पुराण जर वाचलं तर मृत्यूनंतर आपला आत्मा की कशा प्रकारे जातो ह्याचा अनुभव आपल्याला निश्चित येतो. आणि म्हणून गुरु असेल त्याच्या मृत्यूनंतरचा काळ जो आहे तो पण गुरु सांभाळतो. जन्मात तर गुरु सांभाळतोच आपल्याला आयुष्यभर, पण पुढे जाऊन मृत्यूनंतर काय ते पण गुरु आपल्याला सांभाळत असतो. त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त त्या गुरुला वंदन करून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या गुरूंची सेवा करा आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवा. आपल्याला वाईट वाटतं काही वेळा किंवा माझं असं झालं, माझं हे चुकलं का, माझी सेवा पोहोचत नाही का. बऱ्याच लोकांचे मला प्रश्न असतात की आमची सेवा पोहोचते का नाही. सेवा तर पोहोचतच असते, गुरुला सेवा पोहोचत नाही असं काही होत नाही. तुम्ही एकदा नसतं जे गुरुचं ध्यान केलं ना तरी ते लगेच पोहोचतं गुरुकडून. मग आपण आपलं ध्यान चालू ठेवा गुरु. आणि संकट आलं म्हणून गुरुला दोष देऊ नका. आपलं कर्म जे आहे पूर्वकर्माचा सिद्धांत जर आपण वाचला, ते पुस्तक जरूर वाचा, कर्माचा सिद्धांत वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपले जे पूर्वकर्म आहेत ते आपल्याला भोगावीच लागतात.
अगदी प्रत्येकाला, म्हणजे रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागलेला, श्रीकृष्णाला तुरुंगात जन्म घ्यावा लागलेला, हे जर विचारत घेतलं की त्यांच्यावर काही संकट आलं नसेल काय, देवकीवर काही कमी संकट आले का, तिला तुरुंगात जाऊन तिला कृष्णासारखा जन्म अवतारीपूर्वी जन्माला घातला, म्हणजे संकटातूनच चांगलं होतं, आलेल्या संकटाला असं समजा की हे आपल्यासाठी पर्वणी आहे, आपल्याला जवळ जाण्याची ही पर्वणी आलेली आहे, त्या पर्वणीचा लाभ जरूर घ्या आणि त्या संकटाला सामोरे धीराने सामोरे जा, गुरु तुमच्या पाठीशी निश्चित असतील आणि गुरु तुम्हाला सहकार्य करतील. बापाजी जरा ह्या शंकर महाराजांच्या मूर्तीबद्दल थोडंसं सांगा ना. शंकर महाराजांची मूर्ती आपल्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर एक मेसेज आला होता की 200 रुपयाला मूर्ती मिळेल, 10 इंचाची मूर्ती वगैरे असं त्यांनी मला ग्रुपवर वाचल्यावर त्या नंबरवर मी फोन केला. ते मला ओळखत होते पण मी त्या मूर्तीकाराला ओळखत नव्हतो, पण त्याला फोन केल्यावर ते म्हणे पप्पाजी मूर्ती घेऊन मी आत्ता येतो तुम्हाला देऊन टाकतो, मला पैसे बिसे काय नकोत पण मी मूर्ती द्यायला येतो. ते तिकडनं म्हणलं या मग तुम्ही, त्यांनाही बोलवलं, ते मूर्ती घेऊन 10 इंचाची मूर्ती घेऊन ते रिक्षाने येत होते. दरम्यानच्या काळात असं झालं की हरिद्वारचं जे गुरुपीठ आहे की जिथं दत्त महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, तिथल्या महास्वामीजींचा मला कॉल आला की पप्पाजी आप मूर्ती ले रे, म्हणलं ले राहो, आप 15 इंच का मूर्ती ले लो, म्हणलं आप तो बडे गुरुपीठवाले चला ते महास्वामीजी आप महामंडलेश्वर आप ऐसा बोलेंगे की घर में 15 इंच का मूर्ती बैठाना वो ठीक नहीं लगता ना, क्योंकि घर में 15 इंच का मूर्ती नहीं बैठता, 12 इंच के ऊपर मूर्ती नहीं घर में बैठाना, ऐसा एक शास्त्र बोलता है. तो बोला कि नहीं मैं बोल रहा ना आप 15 इंच का मूर्ती ले लो, क्योंकि वो आपका घर नहीं रहने वाला, वो आप उधर मंदिर होएगा, आप 15 इंच का मूर्ती ले लो. ठीक आहे म्हटलं देखेंगे, असं बोललो त्याला. शेवटी फोन ठेवताना त्या महाराजांनी मला सांगितलं की मैंने जो आप दिए ना वो आप वो मूर्ती को बिठाना, मला मेरे को जे मला जे डोळे दिलेले ते महाराजांच्या मूर्तीला जे डोळे बसवलेले हे अण्णा अभ्यंकर म्हणून होते, शंकर महाराजांचे अतिशय जवळचे शिष्य, की त्यांच्या डोक्यावर शंकर महाराजांनी पाय दिला आणि तो पाय तसाच उमटलेला आहे, उजवा पाय हा अभ्यंकरांच्या डोक्यावर उमटलेला होता. तर त्या अभ्यंकरांनी मला एकदा गुरुचरित्र घे आणि 14वा अध्याय मी त्यांना म्हणलं की वाचून दाखवण्यापेक्षा पाठ आहे म्हणून दाखवतो, नाही ना म्हणे मला वाचूनच दाखवायचं, वाचून आणि म्हणून याच्यात फरक आहे म्हणून, तू म्हणून नको दाखव वाचून दाखव. ठीक आहे म्हणलं मी गुरुचरित्र घेतलं आणि वाचायला सुरू करायसाठी चष्मा घ्यायला गेलो, त्या चष्म्याच्या दोन्ही काचा फुटल्या आपोआप, फुटलेलं बघितल्यावर त्यांना म्हटलं की चष्म्याशिवाय म्हणून वाचू शकत नाही आहे, त्यामुळं आता मी म्हणूनच दाखवतो, नाही म्हणे मला वाचूनच दाखवायचं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या डाव्या डोळ्यावर नुसता हात फिरवला, डोळा काढला आणि मला दिला की हा डोळा लाव तुझ्या डोळ्याला आणि वाच. माझ्या डोळ्याला तो लावला तर मला एका डोळ्याने अतिशय छान दिसायला लागलं. मी त्यांना म्हणलं अण्णा एका डोळ्याने दिसायला लागलं, हे कावळ्यासारखं एका डोळ्याने बघू का, म्हणजे दुसऱ्या डोळा द्या, म्हणजे दुसऱ्या डोळा दिला तर मी कसं बघू, म्हणजे तुम्ही महाराज आहे तुम्हाला काय होत नाही. आणि मग त्यांनी दुसराही डोळा दिला, असे दोन्ही डोळे जे माझ्या डोळ्याला लावले, त्या दिवसापासून चष्मा जो बंद झाला आहे तो आज ताब्यात, परत मी 25 वर्षात चष्माच वापरत नाही. ते डोळे माझ्याजवळ ठेवले होते आणि मग ते डोळे त्या मूर्तीला बसवायचे. पण ही घटना 35 वर्षापूर्वी घडलेली घटना मला जेव्हा हरिद्वारच्या महामंडलेश्वरांनी सांगितलं की मैने जो आग देवो लागाना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दिलेले डोळे जे आहेत हे डोळे हे दत्त महाराजांनी दिलेले आहेत, ते डोळे त्या मूर्तीला बसव. ठीक आहे म्हणलं बसू आपण. हा विचार डोळ्यात डोक्यात ठेवूनच मूर्तीकार आल्यावर त्यांना म्हटलं की हे जे डोळे आहेत हे या मूर्तीला बसवायचे, 10 इंचाच्या मूर्तीला. ते डोळे पाहिल्याबरोबर बसतो मूर्तीकार मला म्हणे पप्पाजी ह्याला मूर्ती 10 इंचाच्या मूर्तीला हे डोळे सुटवत नाही, ह्याला 15 इंचाचीच मूर्ती केली ते डोळे बसते. आणि म्हणलं 15 इंचाची मूर्ती साचा बनवणं मग खर्च खूप येईल ना, नाही 1-1.5 लाखात येईल म्हणे, मी करून देत होते तुम्ही नका चिंता करू. अरे म्हणजे 1.25 लाख रुपये कुठनं आणू, नाही जमत म्हणलं मला. राहूजी म्हणलं, राहूजी म्हणलं त्यांनी म्हणलं का नाही मी स्वतः बनवून देतो बघू पैशाचं काय ते आपण नंतर बघूया पैशाचा विषय, असं म्हणून त्यांनी ठरवलं की हे डोळे नेतो आणि मी मूर्ती बनवतो. आणि त्यांनी मूर्ती बनवायला घेतली, साचा जेव्हा बनवला तेव्हा त्या साच्यात तेवढ्या मूर्तीचे त्याला जवळजवळ 1.5 लाखाची ऑर्डर आल्या. मग त्यांनी म्हटलं का माझे पैसे मला मिळून गेलेत, आता मला पैशाची गरज नाही, फक्त तुम्हाला काही इच्छा होईल ती द्या आणि मूर्ती घेऊन जा. आणि ती मूर्ती आणली, त्या मूर्तीला ते डोळे लावले.
विषय अतिशय पुढचा आणि छान आहे की जेव्हा मूर्ती घ्यायला गेलो तेव्हा मी आणि पवन पोतदार आम्ही दोघंच होतो गाडीमध्ये. वैशाख महिन्यामध्ये कडक ऊन पडलेलं असताना मूर्ती घेऊन फक्त बाहेर आलो आणि झाडाखाली उभा होतो. झाडाखाली उभा असताना एवढ्या जोरात पाऊस आला, हा गाडी घेऊन येते म्हणून मी खरं उभा राहिलो होतो, ऊन पण तापते म्हणून. झाडाखाली पाऊस असा आला की तुफान अगदी, आणि त्या अवजंबराच्या झाडाची 9 पानं पडली आणि ती 9 पानं त्या मूर्तीच्या डोक्यावर पडली. मग ते वाटलं की अरे ह्या पहिला आशिवाय, आणि पानं पडल्याबरोबर पाऊस बंद झाला. हे पाऊसही किती मिनिटासाठी आला, फक्त पानं पडण्यापुरताच पाऊस आला. मूर्ती घेऊन पवनकडे देत होतो, परत 3 पानं पडली अवजंबराच्या झाडाची, तर 3 पानं माझ्या डोक्यावर पडली. ह्या अनुभव घेतल्यावर म्हटलं की महाराजांचा, शंकर महाराजांनी आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे म्हणून महाराजांचे डोळे ते मूर्तीवर मिळालेले ते बघितलं आणि मूर्ती स्थापना करायची होती. पण मूर्तीच्या खाली चौकोनी पाठ बनवला होता. नगरला अजित क्षीरसागर म्हणून आहे, त्यांना शंकर महाराजांनी स्वप्न जाऊन सांगितलं की तुझा पप्पाजी येडा आहे बघ, मग कैलास कारण्यावाला आणि मला पाठावर बसवते, मग त्याला सांग मला पिंडीवर बसवायचे. मग त्याला स्वप्नामध्ये दाखवलं की कशा प्रकारे पिंडीवर मूर्ती बसवली. मग त्या क्षीरसागरने मला फोन केला की तुम्ही महाराजांच्या खाली पिंड पाठ बनवला आहे काय? म्हणलं बनवायचं आहे, आता आज फायनल होईल पाठाचं. नाही म्हणलं पाठ बनवू नका, मला महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं की त्याच्या खाली पिंड पाहिजे आणि मग कैलास कारण्यावाला. म्हणून त्यानं म्हणलं की तुम्हाला जसं स्वप्न पडले तसं बनवू, तुम्ही इथे या, आपण त्या मूर्तीकाराकडे जाऊ. मग ते नगरहून आले, मग त्यानं जसं स्वप्नात पाहिलं त्यांनी तशा प्रकारे ते महादेवाची पिंड तयार करून त्याच्यावर महाराजांची मूर्ती बसून घेतली. म्हणजे महाराजांनी स्वतःहून दृष्टांत देऊन सांगितले की मला कसं बसलं पाहिजे. मग कैलास कारण्यावाला मेरा नाम आहे शंकर, त्यामुळे ते शंकर महाराज त्या कैलासच्या पिंडीवर पिंडीसारखं बसलेलं असं ते तयार झालेलं आहे. अशी ती शंकर महाराजांची मूर्ती आलेली आणि तिची स्थापना केलेली. जय शंकर. दादा पप्पाजींनी आता डोळ्याचा उल्लेख केलेला, तो जरा डोळे कुठल्या मूर्तीचे डोळे आहेत इकडे? नाही, आपली ही जी मोठी मूर्ती आहे ह्या मूर्तीला जे डोळे आहेत तेच डोळे सगळे आपल्याला महाराजांनी दिलेले आहेत, तेच डोळे आहेत सगळे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.